मला असं वाटते बापट साहेब जेव्हाही मला ॲज ए कलीग आम्ही सभागृहात भेटलो तर एक तर रिस्पेक्टेडच्या नजरेने कारण पालकमंत्री राहिलेले राज्याला जे मंत्रिमंडळमध्ये राहिलेले व्यक्ती सर्व केलेला आहे महाराष्ट्राला आणि आमची अमरावती चांदूर बडनेराशी त्यांची नाण जुळलेली आणि खूप लहानपणापासून ते बडनेराला खूप जुळून होते जेव्हाही मी भेटायची ते ट्रेनबद्दल अमरावतीत अजूनही फॅसिलिटी आल्या पाहिजे आणि त्याच्याबद्दल नेहमी त्यांना आपुलकी राहायची आणि आज सडन ऑफ 2 वर्ष 1.5 वर्षापासून त्यांची स्वास्थ्य जी खराब होती तर तेव्हापासून ते पार्लमेंटलासुद्धा आले नाही त्याच्या अगोदरी जेव्हाही भेटायची तर त्यांना आमची अमरावतीबद्दल जी आपुलकी आहे ते त्यांच्या शब्दात नेहमी मी पाहायची आणि आज हे सडन ऑफ असं झालं तर खूप मनाला दुःख वाटत आहे आणि आमच्या सगळ्यांकडनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करते आणि खूप चांगले नेते म्हणून खूप चांगले व्यक्ती म्हणून आणि लोकांची आपुलकी ठेवणारा नेता म्हणजे काय असते हे आमच्यासारखी युवा पिढीला शिकवणारे आमच्यामध्ये आज नाही आहे. मला वाटते सगळे अमरावतीकरला जे जुळून होते सगळ्यांना खूप मनापासून खूप जास्त दुःख झालं आहे. पुण्याची आणि आपल्या राज्याची परंपरा आहे की निवडणूक संपली की आपण सगळे एकत्र मिळून राजकीय किंवा विकासासाठी एकत्र यायचं हा पाया पूर्वीपासून आपल्या राजकीय नेत्यांनी दिला तोच पाया बापट साहेबांनी पुढं नेला आणि त्यांचाच वारसा आपल्याला पुढं न्यायचा आहे आणि त्यांना भेटल्यानंतर ते आजारी असताना की त्यांनी योग्य पद्धतीने राजकारणात कशा पद्धतीने वागलं पाहिजे सल्ला दिला आणि मी त्यावेळेला आपल्याशी चर्चाही केली पण एक पुण्याला चांगला राजकीय नेता एक सामाजिक स्तर ठेवणारा नेता आज गमवलेला आहे त्याचं दुःख तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आणि मी मनापासून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. काही काळापासून त्यांची तब्येत बरोबर नव्हती. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्यावर एंजिओप्लास्टी झाली मंगेशकर हॉस्पिटल पुण्यामध्ये तेव्हा त्यांना भेटलो होतो कारण त्याच्यानंतर सातत्याने त्यांच्यावर कसला ना कसला आजार त्यांना त्यांच्या मागे लागला आणि आत्ताच कळलं की ते आपल्यातून निघून गेले. भारतीय जनता पक्ष आणि आमच्या पूर्ण परिवाराचा कधी न भरून येणारा हा क्षण आहे दुःखाचा. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.